रामटेक विधानसभा क्षेत्राचे भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार डी एम रेड्डी यांना बहुमताने निवडून आणण्यासंबंधी प्रचारार्थ डोणेकर सभागृह कन्हान येथे शरद डोणेकर पूर्व जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांसह समर्थन देण्याची घोषणा केली. यावेळी आपले कार्यकर्ता आणि मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच डी एम रेड्डी यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विधानसभेमध्ये पुन्हा संधी देण्याचं आव्हान केलं. डी एम रेड्डी यांना आपण पूर्ण बहुमताने विजयी करू असे शिवसेनेचे पूर्व जिल्हा परिषद उपाध्यक्ष डोणेकर यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यातर्फे आश्वासन भाजपा पक्षाचे उमेदवार डी एम रेड्डी यांना दिले आणि त्यांचे मनोबल वाढवले. या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी आणि गावकरी मंडळी तसेच नगर परिषद कन्हानचे शिवसेना नगरसेविका वैशाली डोणेकर, अमित भारद्वाज, संजय कोलते, विनेश ढोले, नरेश शेडकी, संजय शेंद्रे, पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ता, गावकरी मंडळी उपस्थित होते. नमस्कार. भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या या महाआघाडीला महायुतीला या आपल्या संपूर्ण सहकार्यासह समर्थन जाहीर करत आहे. आणि आताच रेड्डीजी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विकास कामामध्ये कोणताही भेदभाव न करता आलेल्या सगळ्या व्यक्तींचं समाधान करणं हाच आपला धर्म होता. खरं म्हणजे जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष असताना त्यांनी आता जे सांगितलं की अनेक वेळा सहकार्य केलं. आपण निवडून आल्यावर आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस गरज बनतं, त्याची गरज पूर्ण करणं हा आपला धर्म असतो. आणि म्हणून मागच्या काळामध्ये भाजप सेनेची युती नसतानासुद्धा ते आमदार असल्यावर त्यांनी कधी शंका म्हणजे असं विचार केला नाही का मी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कसा विचार करू, किंवा आमच्याकडे 25-15, 30-54 याची जी कामं राहायची, येथे क्षेत्राची कामं राहायची, ती सर्व त्यांनी हक्काने आणि आपल्या विधानसभेसाठी करून घेतली आणि ती आपण दिली. आता आता 6-6.5 कोटीचा एक दवाखाना घाटपिंडरीमध्ये त्यांनी लॉन्च केला. मी पदाधिकारी नसताना त्यांनी सन्मानाने तिथं मला बोलवून घेतलं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सामील करून घेतलं. एवढंच नव्हे तर आता आता शेवटपर्यंत केलेल्या सर्व अनेक भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अनेक वेळा मला त्याने सांभाळून घेतलं, त्याबद्दल व्यक्तिशः त्यांचा मी आभारी आहेच. त्याशिवाय युती धर्म म्हणून निश्चितपणे पक्षाच्या मागे उभं राहून पक्षाचं काम करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आज कन्हान माननीय डोणेकर साहेबांच्या कार्यालयात भेट दिली आणि डोणेकर साहेबांनी महायुतीच्या काम करण्याचा हमी दिली आणि माझ्यासोबत आहे आणि माझं स्वागतही केलं आहे. शरद डोणेकरजी माझे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि त्यांचा माझा अनेक वर्षाचा संबंध आहे. त्यांचे वडील गोपालरावजी डोणेकर साहेब हे मला नेहमी आशीर्वाद देत होते आणि ते माझे एकदम आवडता मित्र आहे मना अंतःकरणातून. म्हणून आज जेवढे सर्व त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्रपरिवार, त्यांच्यासोबत असलेले पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केलं आणि महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आठवले RPA आणि गुणवाना समर्थन असे आमचे सर्व मित्रपरिवारांच्या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली रामटेक विधानसभा क्षेत्रातून. म्हणून माझ्या जे डोणेकर साहेब आहे, शरदभाऊ डोणेकर यांचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येतात, आम्हाला जे विधानसभा पूर्णपणे ते मदत करतील आणि काम करतील आणि लोकांना समजून सांगतील. माझ्या मागच्या 5 वर्ष कार्यकाळामध्ये अनेकदा संधी मिळत असा वेळ आला असा त्या ठिकाणी जिल्हा परिषदला असताना अनेक गोष्टीला घाटपिंडरीचा ज्या ठिकाणी दवाखान्याचा मंजुरीचा विषय होता दुर्गम क्षेत्रात, त्या ठिकाणी डोणेकर साहेब स्वतः मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी माझी असल्यानंतरही तेथे येऊन भूमिपूजनला उपस्थित राहिले. असे माझे मित्र सदैव माझ्या साथ राहतील. असे सर्व लोक या ठिकाणी भरपूर लोक आहेत, सर्व लोक आमचे शिवसैनिक पदाधिकारी नक्की मला माझ्यासोबत काम करतील. मी कोणता भेदभाव करणार नाही, सर्वांना सन्मान देणार आहे आणि त्यांचे जे काही समस्या असतील, त्यांचे काही लोकांचे समस्या असतील, नागरिकांचे समस्या असतील, त्या समस्येकडे विशेष लक्ष देणार आहे. माननीय आमचे आदरणीय नेते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा जे कामटे मतदारसंघातून पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे आम्ही संतापलेलो आहे आणि पक्षश्रेष्ठीने काही निर्णय घेतला असाल ते त्यांनी आधी कळवण्याची गरज होती. आधी ना कळवता त्यांना वेळेवर असे समाजामध्ये
त्यांच्याबद्दल जे काही त्यांनी काम केलं आहे 5 वर्ष म्हणजे एक लहान भाऊ म्हणून बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मला मदत केली आणि मला जे काही रामटेक विधानसभा क्षेत्रात जे काही मागच्या वेळेला आताही त्यांनी जे मला जे काही ठिकाणी संधी मिळाली त्यांचा मोठा वाटा आहे, कधी विसरणार नाही मी नेहमी त्यांचं। काही असं होतं आहे आपले नागपूर जिल्हा आणि विदर्भाचे एक चांगले OBC समाजांचे नेता नेतृत्व म्हणून ते समोर आले होते आणि त्यांना असे पद्धतीचा जे काही पक्षाने निर्णय घेतला आहे पक्षश्रेष्ठाचा निर्णय आहे ते काही सर्वांना मान्य असतो, पण अशा पद्धतीच्या वागणूक बावनकुळे साहेबांसोबत झाली त्यांच्या परिवाराला जे आज दुःख वाटून राहिला त्यांच्यासोबत आम्ही आहे आणि बावनकुळे साहेब त्यांचा न्याय मिळाला पाहिजे। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव, पार्श्वणी, नागपूर।